या दामोद ग्राम पंचायतची आमच्या दामोद गावाची लोकसंख्या आतापर्यंत 18,460 आहे, एवढी आहे. आणि एवढ्या मोठ्या गावात मागासवर्गीय बाई सरपंच होते, हे 55 वर्षातला हा पहिला इतिहास आहे. सर्व एका समाजाचे लोक असल्याच्या ना ते मावर, म्हणजे मी एक मागासवर्गीय बाई असल्याच्या ना ते हलक्या दर्जाची नेहमी करता वागणूक देत होते, नेहमी करता कमिशन मागत होते. ते कमिशन कोणते काम आले की कमिशनचं त्याचं मागणी करायचे. ते चेक कोऱ्याचं चेकवर सह्या मागायच्या नेहमी करता. ते नेहमी असे म्हणत होते की बाबा तुम्ही खुर्चीवर आमच्या माता बसेल, तुम्हाला खुर्ची टिकवायची असेल तर आमच्या इकडे तुम्हाला पाहा लागेल. तुमची लायकी नाही आहे खुर्चीवर बसायची असे तुला असे सुद्धा ते म्हणून दाखवत होते. ते ग्रामपंचायत अंगणवाडीचे बांधकाम शौचालय दाखवले होते, त्याच्यावर शौचालय पूर्ण झालं होतं ना, पूर्ण केलेले होते ते काम, पण त्यांनी सर्व त्याला मान्यता देऊ नये मी ते तो मांडला त्याच्यात अविश्वास ठरला. काहीच नाही मिळाले, फक्त ह्या 12 महिन्याचे उकळा भाऊ आले तेव्हापासून आम्हाला नळाची सुविधा झाली. त्याच्या अगोदर आम्ही फॉर्म भरलेले, सर्व ग्रामपंचायत आमचे फॉर्म फाडले. नळ योजना आणून दिली आम्हाला, पाणी पाजलं, अद्लोक पाणी सुद्धा नव्हतं आमच्याकडे, विहिरीला सुद्धा पाणी नव्हतं. जे जुने सरपंच होऊन गेले त्यांना काहीच केलं नाहीये. धर्मांधांच्या जर मनाप्रमाणे जर आपण सर्व गोष्टी केल्या तर आपण त्या पदावर राहू शकतो. अन्यथा कितीही लायक व्यक्ती ही मागासवर्गीय असली तरी सुद्धा तिला अपमानास्पद वागणूक मिळून त्यांना आपलं पद सोडावं लागते. मी विनोद वानखडे महाराष्ट्रातून बुलढाणा जिल्ह्याकरिता इंडिया अनहर्डसाठी.